चोपडा येथील श्रीरामनगर येथे शाकंभरी माता नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात. शाकंभरी माता नवरात्रोत्सव कार्यक्रमाची जबाबदारी ललित पुरुषोत्तम शुक्ल हे शाकंभरी माता श्रीरामनगर चोपडा येथे मंदिराची जबाबदारी सांभाळतात. शाकंभरी माता मंदिराची स्थापना 21 सप्टेंबर 2009 सोमवार रोजी करण्यात आली होती. शाकंभरी मातेच्या मंदिराचा काल वर्धापन दिवस साजरा केला गेला होता. यात महाआरती होते व महाप्रसाद होतो. हजारो भाविक भक्त असतात व शाकंभरी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात. शाकंभरी माता श्रीरामनगर चोपडा येथे शाकंभरी माता मंदिरात 3 नवरात्र उत्सव होतात. सर्व भाविकांकडून नैवेद्य आणून त्याचा महाप्रसाद दिला जातो. साधारण 4 ते 5 हजार लोकांची लोकसंख्या या कार्यक्रमात असते. अशा प्रकारे शाकंभरी मातेचा उत्सव मानवला जातात. रोज सकाळी अभिषेक होतो. संध्याकाळी 7 आरती असते आणि 9 होम हवन केलं जातं. कार्यकर्ते श्री हेमराज पाटील, चेतन पाटील, भूषण पाटील, मोहित पाटील, भरत पाटील, संतोषराव चव्हाण, शिवाजी चव्हाण व सर्व चव्हाण परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाकंभरी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला जातो व चोपड्यातील हे प्रसिद्ध असे शाकंभरी मातेचं स्थान आहे. शाकंभरी मातेचा जो परिवार आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्य या ठिकाणी केले जातात. देवीचा शृंगार असेल, देवीच्या वेगवेगळ्या आरास वगैरे असतील आणि देवीचं जे समस्त कार्य आहे ते सर्व या लोकांनी लिहिलेलं आहे. धन्यवाद. प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा.